प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी कराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. हतबल शेतकऱ्याने लावली स्वतःच्या धान पिकाला आग. एकीकडे शेतकऱ्याला शेतात मजूर लावून मजुरांची मजुरी सुद्धा धान्य विकून देता येत नाही आणि घेतलेलं पीक कर्ज देखील या धान पिकाच्या माध्यमातून फेडता येत नाही अशी अवस्था सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. असे असताना काहीच सुचेनासे झालेल्या शेतकऱ्याने स्वतः धान पिकाला आग लावली असून चिमूर तालुक्यात अशी ही पहिली घटना घडली आहे. शासन याकडे लक्ष देणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. खरं शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळणार का याकडे शेतकरी बांधवांचं लक्ष लागलं आहे. एका दिवसाच्या आमदाराची कर्करोगाने मावळली प्राणज्योत. बुलढाणा शहरात राहणाऱ्या सविताच्या कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती. लहान असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाल्याने वडिलांनी आजोबांनी मूल मजुरी करून तिचे पालन पोषण केलं. सविताने मोठ्या जिद्दीने अभ्यास करत परिस्थिती बदलण्याचा ध्यास मनाशी धरून अर्थशास्त्रामध्ये पदवी पूर्ण करत BED ही केलं. मात्र या सर्वांमध्ये तिला कर्करोगाने ग्रासले, त्यामुळे तिची मोठी अधिकारी बनणे आणि लाल दिव्याच्या गाडीची इच्छा अधुरीच राहिली. कॅन्सरग्रस्तासाठी समाजात राहून काम करण्याची इच्छा होती, मात्र हे नियतीला मंजूर नव्हते. तिचा काल उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सविताला काही क्षणाचा का होईना आनंद देण्याचा प्रयत्न बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला होता. 8 मार्च महिला दिनी सविताला एक दिवसाचे आमदार त्यांनी केले होते. मात्र लाल दिव्याच्या गाडीतून खेळण्याची इच्छा या तरुणीची अपूर्णीच राहिली. सविताच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करतील, अनिल देशमुख. रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अर्णवच्या अटकेनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करणार. अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपाच्या नेत्यांनी अर्णव गोस्वामी यांच्या अटकेचा विरोध केला आहे. अर्णव गोस्वामी यांच्यावरील अटकेची कारवाई ही सुडबुद्धीने केल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलं आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 3 ते 4 वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख म्हणाले की कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील. ही केस बंद झाली होती. अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला होता, त्यानंतर ही केस रिओपन करण्याची परवानगी कोर्टानं त्यांना दिली आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अर्णव गोस्वामी यांना अटक करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला. चंद्रकांत पाटील एक निर्भीड आणि रोखटोक पत्रकार म्हणून अर्णव गोस्वामी आपले काम करत असतानाच ठाकरे सरकारने सूडबुद्धीने अर्णव गोस्वामी यांना अटक केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादली. त्यावेळी सरकारचे अपयश आणि अत्याचार लपवण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांवर वरवंटा फिरवण्यात आला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली होती. त्याच पद्धतीने काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवून ठाकरे सरकारने महाराष्ट्रात माध्यमांची गळचेपी सुरू केली आहे. पत्रकारांना अटक करून खटले दाखल करण्याचा प्रकार या सरकारने सुरू केले आहेत. त्यासाठी कोणत्याही संघटनेचे निमित्त
केले जात आहे। मुख्यमंत्री पदाच्या लोभाने काँग्रेस सोबत आघाडी केल्यानंतर सेनेने काँग्रेसची आणीबाणीची हुकूमशाही मानसिकता स्वीकारल्याचे दिसते। 45 वर्षापूर्वी जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी आणीबाणीच्या विरोधात लढा दिला, आजही आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करू। सांगली महापालिकेने जाहीर केले रस्ते दत्तक योजना। स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत सांगली महापालिकेने रस्ते स्वच्छता दत्तक योजना जाहीर केली आहे। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या कल्पनेतून ही दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली। याबाबत अधिक माहिती देताना उपायुक्त पाटील म्हणाल्या, महापालिका क्षेत्रात आता स्वच्छतेसाठी रस्ते दत्तक दिले जाणार आहेत। जे लोक किंवा संस्था एखादा रस्ता दत्तक घेईल, त्याने त्या रस्त्याची स्वच्छता आपल्या यंत्रणेमार्फत करायची आहे। याची सुरुवात सावली बेघरकडून करण्यात आली असून सावली बेघरकडून सांगलीच्या कॉलेज कॉर्नर ते पुष्करात चौक दत्तक घेण्यात आला आहे। सावली बेघरने रस्ता दत्तक घेतात आजपासून सावलीमधील बेघरांनी या मार्गाची स्वच्छता कामाला सुरुवात केली आहे। सावली केंद्राच्या बाहेरील मुख्य मार्ग बेघरांनी स्वच्छ करीत तेथील कचराही गोळा केला आहे। हे बेघर दररोज 2 तास स्वच्छता मोहीम करणार आहेत। तसेच ज्या ज्या संस्थांना संघटनांना व्यक्तींना रस्ते स्वच्छतेसाठी दत्तक घ्यायचे आहेत त्यांनी सावली बेघर निवारा केंद्राशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी असे आवाहनही उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले। पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील मंगळवेढ्यासह पंढरपूरमध्येही बोगस लाभार्थी। सोलापूर जिल्ह्यात 13,656 बोगस शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून सुमारे 13,24,98,000 रुपयांचा सरकारी तिजोरीवर डल्ला मारला आहे। या प्रकरणी आतापर्यंत 2,698 बोगस शेतकऱ्यांकडून 1,82,18,000 रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत। केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीतून वर्षाला 6,000 रुपये निधी दिला जातो। सोलापूर जिल्ह्यात 6,762 लाभार्थी आहेत, त्यापैकी 13,656 शेतकरी दरवर्षी आयकर भरत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। त्यामुळे हे सर्व शेतकरी सन्मान योजनेसाठी अपात्र ठरले आहेत। यामध्ये मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत सुमारे 2,230 तर पंढरपूरमध्ये 1,686 बोगस लाभार्थी तपासणीमध्ये आढळून आले आहेत। या सर्व शेतकऱ्यांकडून सुमारे 1,50,00,000 रुपयांची वसुली केली आहे। या सर्व बोगस लाभार्थींना रक्कम भरण्याची नोटीस दिली आहे। वेळीच पैसे भरले नाहीत तर पुढील कारवाई करण्याचा इशाराही तहसीलदार स्वप्नील रावळे यांनी दिला आहे। महिला आणि दलित अत्याचाराबाबत चैत्यभूमीवर आज काँग्रेसचे आंदोलन। मुंबई काँग्रेसतर्फे आज महिला आणि दलित यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। यात महाराष्ट्र काँग्रेसचे मंत्री उपस्थित होते। केंद्र सरकारकडून महिला आणि दलितांवर अत्याचार होत आहेत हे या सभेमध्ये नेत्यांनी सांगितलं। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शालेय मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली। केंद्र सरकारकडून लोकशाहीची हत्या होत आहे, यशोमती ठाकूर। मुंबई काँग्रेसतर्फे आज महिला आणि दलित यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल जनजागरण मोहीम सुरू करण्यात आली। त्यात महाराष्ट्र काँग्रेसचे मंत्री उपस्थित होते। केंद्र सरकारकडून महिला आणि दलितांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात या सभेमध्ये नेते बोलले। यावेळी महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवली। त्यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे यावर प्रतिक्रिया दिली। केंद्र सरकारकडून लोकशाहीची हत्या होताना आपण आपल्याला दिसत आहे, ज्याने अन्याय केलेला आहे, कोणाला त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलेला आहे, त्यामुळे अर्णव गोस्वामी या संदर्भात जे काही झाले आहे ते कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं। गिरीश महाजनांच्या मतदारसंघातील 175 भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। जळगाव जिल्ह्यातील भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या गिरीश महाजनांचा जामनेर मतदारसंघातील 175 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे।
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे। त्यामुळे जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र दिसत आहे। एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगरच्या निवासस्थानी गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील 175 भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी गिरीश महाजनांच्या मतदारसंघामध्ये शिरकाव करत जोरदार सुरुवात केली आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।